राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे आणि भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द इथं वैद्यकीय पथकानं धाड टाकून बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेऊन सोनोग्राफी मशीन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की परिते इथला श्रीमंत पाटील हा टिकपुर्ली गावामध्ये माझगाव फाट्याजवळील ओढ्याजवळ गर्भलिंग निदान करण्याचं सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भवती महिलांचं गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गर्भलिंग निदानासाठी महिलांची निदान करणारे विजय लक्ष्मण कोळसकर वय 35 राहणार मडिलगे खुर्द तालुका भुदरगड, दत्तात्रय कृष्णनाथ पाटील वय 23 राहणार सिरसे तालुका राधानगरी, एजंट सुनील रामचंद्र ढेरे वय 32 राहणार आमजाई वरवडे तालुका राधानगरी यांच्याकडून गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी मशीन आणि रोख रक्कम असं 2,06,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर भुदरगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये मडिलगे खुर्द या ठिकाणी विजय लक्ष्मण कोळसकर वय 35 राहणार मडिलगे खुर्द हा स्वतःच्या राहत्या घरी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान करून स्त्री जातीचं भ्रूण असल्यास बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचं आढळून आलं आहे. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारं सोनोग्राफी मशीन आणि रोख रक्कम असा 2,77,247 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शेषराज मोरे, विनायक सपाटे, सहाय्यक फौजदार राजेंद्र घारगे, रवींद्र गायकवाड, जयश्री बोरगी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, विलास किरोळकर, आनंदराव पाटील, किशोर सूर्यवंशी, कृष्णनाथ पिंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सायली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, पोलीस नामदार अभिजित घाटगे, म पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती सोरटे, दीपक घोरपडे, शुभांगी कांबळे, रेश्मा शेटक, अर्जुन बंद्रे आदींनी केली. मराठी एसन्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान तसंच गर्भपात होत असल्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आमची टीम जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून या गोष्टीसाठी वर्कआउट करत होती. त्यानंतर 4 दिवसापासून आम्ही या एरियामध्येच थांबून होती. आमची टीम, आमची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेची सर्व टीम, 2 अधिकारी तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे 2 PSI आणि त्यांची टीम तसेच वैद्यकीय अधिकारी CPR चे ही सर्व टीम आम्ही कालपासून यावर वर्कआउट करत होतो. आणि आज सकाळी आम्ही या ठिकाणी कसबा वाळवे या ठिकाणी श्रीमंत पाटील तसेच दत्तात्रय पाटील तसेच ढेरे हे 3 आरोपी आम्हाला त्या ठिकाणी श्रीमंत पाटील याकडे गर्भलिंग निदान चाचणी करण्याची मशीन मिळून आल्याने त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी राधानगरी पोलीस स्टेशनला आमची एक टीम कार्यरत आहे. त्याचप्रमाणे भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मडिलगे खुर्द या गावी विजय कोळसकर हा इसम गर्भलिंग निदान चाचणीचं मशीन स्वतःकडे ठेवून स्वतःच्या घरामध्येच गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आम्ही दुपारी आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली व मडिलगे खुर्द या ठिकाणाहून विजय कोळसकर यांच्या घरातून त्याला आम्ही गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडून मशीन आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याची 4-व्हीलर गाडी जी महिलांना निहान करण्यासाठी वापरत होता ती देखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत.